अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एडियन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है। मैं हूँ शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। वज़ीर आला एकनाथ शिंदे का औरंगाबाद जिले के पैठन तालुके का दौरा। शहर में स्वाइन फ्लू के मरीजों की तादाद में इजाफा। और मवेशियों में फैल रहा है लंपी जल्दी मर्ज, जिला कलेक्टर सुनील चौहान ने जिले में लगाए मवेशियों का लॉकडाउन। अब खबरें तफसील से। वज़ीर आला एकनाथ शिंदे ने आज पैठन में जलसे आम से खिताब किया। इस सिलसिले में पैठन के कई देहातों में उनका इस्तकबाल किया गया। मुझे अवाम की मोहब्बत और दुआएं मिली हैं, ये बात कहते हुए उन्होंने अवाम का शुक्रिया अदा किया। जस सगले लोग सांगतात कि या राजकारणामध्ये दिलेला शब्द पाळतो आणि म्हणून आम्ही मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवला, कारण या राजकारणामध्ये किंबहुना या महाराष्ट्रामध्ये मला बाळासाहेबांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी एकच शिकवण दिलेली आहे, जे होणार असेल ते बोला, जे होणार नसेल ते बोलू नका। त्यामुळे मी दिलेला शब्द पाळतो आणि एकदा शब्द दिला की मी स्वतःचंही ऐकत नाही। बाळासाहेबांची खरी सेना कुठली या प्रश्नाचं उत्तर आजच्या या विराट सभेने दिलेलं आहे। बोंबरे नाना मगाशी बोललेले आहेत की ही जबरदस्ती पैसे देऊन जमवलेली गर्दी नाही, ही प्रेमाने आलेली माणसं आहेत सगळी, माता भगिनी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून बसलेले आहेत। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि पुरुष बांधवांना पण द्यायला पाहिजे, त्यांचं मेजॉरिटी जास्ती आहे इकडं। मी सगळ्यांनाच मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। दादागिरी करने वाले शिंदे और फडणवीस की हुकूमत बर्खास्त की जाए, ये हमारा और अवाम का मुतालबा है। कानून साज काउंसिल के अपोजिशन लीडर अंबादास दानवे ने ये बात कही। दोन तीन दिवसापूर्वी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर प्रभादेवी भागात स्वतःच्या रिव्हॉल्वर मधून गोळ्या झाडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। त्या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। याचा अर्थ सदा सरवणकर हे दोषी आहेत, गुन्हेगार आहेत आणि अशा गुन्हेगारांना स्वतःचा मित्र म्हणून केंद्रातले एक मंत्री भेटतात नारायण राणे आणि अशा प्रकारची भाषा करतात की मुंबईत तुम्हालाही राहायचंय, महाराष्ट्रातही तुम्हाला राहायचंय, महाराष्ट्र किंवा मुंबई काय तुम्हाला आंदन दिलेलं आहे का? भारतीय जनता पार्टीला आंदन दिलेलं आहे का? नारायण राणेला आंदन दिलेलं आहे का? आपण अशा प्रकारची दादागिरीची भाषा जर केंद्रातला मंत्री येऊन करतो, एका गुन्हेगाराला जाऊन भेटतो, तर मला वाटतं ही जे महाराष्ट्रातलं सरकार आहे, शिंदे साहेबांचं फडणवीसांचं सरकार, हे कोणाचं सरकार आहे? गुंडांचं सरकार आहे? आज सत्तेवर असणाऱ्या पक्षाची शांतता सुस्थ राखण्याची जबाबदारी का दादागिरीची धमक्या देण्याची जबाबदारी? म्हणून अशा पद्धतीनं जर दादागिरी आणि धमक्या देत असेल तर हे जे सरकार आहे, आत्ताचं जे महाराष्ट्रातलं सरकार आहे, शिंदेचं आणि फडणवीसाचं, याच्यावर कारवाई केली पाहिजे, हे सरकार बरखास्त केलं पाहिजे अशा प्रकारची जनतेकडून आणि आमची सुद्धा मागणी आहे। कारण अशा पद्धतीनं दादागिरी, मुंबईत राहायचं का नाही, महाराष्ट्रात राहायचं काय, ही दादागिरी मला असं वाटतं या महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही। मवेशियों में लंपी जल्दी मर्ज फैल रहा है। इस सिलसिले में जिला कलेक्टर सुनील चौहान ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में मवेशियों के लॉकडाउन का ऐलान किया। उन्होंने डिविजनल जिला कलेक्टर ऑफिस में जायजा मीटिंग भी ली। औरंगाबाद जिल्ह्यातील सगळ्या पशुधन पालकांसाठी, शेतकरी आणि ज्यांच्याकडे जनावर आहे त्यांच्यासाठी एक आव्हान आहे जिल्हाधिकारी म्हणून की आपल्या जिल्ह्यामध्ये लंपी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव झालेला आहे। हा प्रादुर्भाव राज्यामध्ये साधारणतः 17 जिल्ह्यामध्ये आहे आणि 17 जिल्ह्यातल्या 59 तालुक्यामध्ये। तर हा डिसीज हा विषाणूपासून होणारा आजार आहे, म्हणजे व्हायरल डिसीज आहे, इकडून तिकडं ह्या जनावरापासून दुसऱ्या जनावराकडे पसरू शकतो। या आजाराची सुरुवात 29 ऑगस्टला झालेली, साधारणतः ज्या जनावरांना आजार झालेला आहे त्या अशा
जनावरांना म्हणजे पशुला ताप येतो, त्याच्या अंगावर गाठे निर्माण होतात, तोंडात नाकात नाक आणि डोळ्यामध्ये व्रण निर्माण होतात, अशक्तपणा होतो, दूध कमी होतं आणि त्याच्या फुफ्फुसामध्ये आणि स्तनांमध्ये दहा म्हणजे उष्णता निर्माण होते. आता हे सगळं होत असताना असं अशी जनावरं आढळली. मी आपल्याला सांगितलं की आपल्या जिल्ह्यामधल्या 5 तालुक्यामध्ये याचा प्रादुर्भाव आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं औरंगाबाद, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर आणि पैठण जास्त प्रादुर्भाव पैठणमध्ये आहे. तिथले 4 गावं बाधित आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण बाधित गावं आहेत 8 आणि साधारणत 32 जनावरांना लंपी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव झालेला आहे. 32 आपण ट्रीटमेंट करून म्हणजे शासकीय आमच्या व्हेटरनरी एड सेंटरमध्ये म्हणजे दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट करून 29 जनावरं बरी झालेली. आता नंतर आमचा लसीकरणाचा मोठा कार्यक्रम आम्ही सुरू केला. याची जी लस आहे पोक्स नावाची लस या आजारावर आपण देतो. आपल्या जिल्ह्याकडे त्याचे 30,000 डोसेस उपलब्ध आहेत. सगळ्या माननीय मंत्री महोदयांनी याच्यामध्ये सहकार्य केल्यामुळे मुबलक लस आहे. आतापर्यंत 5,500 जनावरांना आपण लस दिलेली. माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की हा व्हायरल डिसीज असल्यामुळं याचं संसर्गाचं प्रमाण खूप जास्त आहे, तर आपण काय केलं पाहिजे आणि पसरतो कसा, तर हा पसरतो गुचिडांपासून, गोमाशांपासून आणि मच्छरांपासून. तर आता प्रेस कॉन्फरन्स सुरू असताना एका पत्रकाराने खूप छान माहिती दिली की तुम्ही स्वच्छता करायची गोठ्याची. गोठ्याची स्वच्छता करण्याबरोबर गोठ्यामध्ये जर आपण कडुलिंबाच्या पानाचा धूर केला तर ते सुद्धा डिसइन्फेक्टंट म्हणून काम करेल. चांगली स्वच्छता केली तर नक्कीच ह्या आजारापासून आपल्याला दोन हात लांब राहता येईल. दुसरी गोष्ट, एखाद्या जनावराला आजार झाला तर तात्काळ आमच्या पशुधन विकास अधिकाऱ्याला त्याची तिथं नेऊन त्याच्यावर ट्रीटमेंट करा. माननीय मंत्री महसूल आणि पशुसंवर्धन विखे पाटील साहेब गेल्याच आठवड्यामध्ये आले होते औरंगाबादमध्ये. त्यावेळेस त्यांनी सगळ्या म्हणजे पशुधन अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंटला की कुठल्याही जनावराची ट्रीटमेंट करताना प्रिस्क्रिप्शन देऊ नका, सरकारी दवाखान्यातूनच आपण त्याचे औषध देऊन त्याला बरं करणार आहे. त्यानंतर जर एखाद्याला आजार झालाच आणि ते जनावर वारलं तर त्याचं डिस्पोजल म्हणजे त्याची विल्हेवाट लावताना पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा मनपा जिथं जनावर असेल महानगरपालिका याची मदत घ्या. त्याच्यामुळं मृत आजाराने बाधित जनावर जर मृत झालं त्याच्या आपण योग्य प्रकारे विल्हेवाट लावू. तर मित्रांनो, सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये आम्हाला मदत करा. तसंच या काळात लंपी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव झाल्यामुळं या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झाला, आपण कुठल्याही जनावरांचे बाजार, जत्रा, प्रदर्शन, जनावरांची इकडून तिकडे आणण्यान गावातली गावात, तालुक्यातल्या तालुक्यात, जिल्ह्यात होणार नाही. बाहेरची जी जनावरं येतात त्याच्या संदर्भात आपण बंदी घातलेली. त्याच्यामुळं आणि कुठं जर असं होत असेल तर याची खबर, याची बातमी तुम्ही किंवा याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पशुसंवर्धन कार्यालयाला दिली त्याच्यामध्ये नक्कीच आम्ही हरकतमध्ये येऊ म्हणजे त्याला प्रतिबंध करू. तर माझी आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना विनंती की या सगळ्या याच्यामध्ये आपण जर संघटितपणे काम केलं, संघटितपणे म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं तर या आजाराला आपण निश्चितपणे रोखू शकतो. स्वाइन फ्लू के मरीजों में इजाफा हो रहा है. शहरी मास्क का इस्तेमाल करें, हुजूम में ना जाए. कोविड के इन उसूलों पर अमल करने की अपील म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारस मंडलेजा ने की है. स्वाइन फ्लू के रुग्ण जे है दिवसेंदिवस वाढत आहेत. मागच्या एक महिन्यापासून दिवसाकाठी 1-2 असे रुग्ण स्वाइन फ्लूचे आपण म्हणजे पॉझिटिव्ह येत होते. पण आता आपण जी टेस्टिंग आहे ती टेस्टिंग पूर्ण महानगरपालिकेच्या सर्व सेंटरवर आपण स्वाइन फ्लूची टेस्टिंग सुरू केलेली आहे मागच्या 8-9 दिवसापासून. तर हे जे स्वाइन फ्लूचे रुग्ण आहेत, जसं की आज आत्तापर्यंतचा जो रिपोर्ट आहे तर त्याच्यामध्ये 8 स्वाइन फ्लूचे म्हणजे एकाच घरातले 4 स्वाइन फ्लूचे रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. ह्याच्यासाठी खबरदारी म्हणून मागच्या महिन्यापासून महानगरपालिकेने माननीय आयुक्त चौधरी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काही स्वाइन फ्लूचा रुग्ण पॉझिटिव्ह निघतो आहे त्याच्या घरी इमिजिएट आपण हाय रिस्क HRC कॉन्टॅक्ट जे आहेत तर त्या कॉन्टॅक्ट्सला त्या ठिकाणी आपल्या इथून हेल्थ सेंटरवरच्या आशा ANM भेट देतात आणि त्या ठिकाणी जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना इमिजिएट आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून टॅमिफ्ल्यूच्या ज्या कॅप्सूल्स आहेत 75 मिलीग्रामच्या त्या आपण चालू करतो आहोत.
त्याबरोबरच आपण इमिजिएट त्याच्या जे वॅक्सिन आहे इन्फ्लुएंझा ए वॅक्सिन ते सुद्धा महानगरपालिकेने उपलब्ध करून घेतलेले आहे आणि महानगरपालिकेच्या 5 सेंटरला ते वॅक्सिन अवेलेबल आहे आणि त्या एरियामध्ये आपण सर्वेक्षण करत आहोत की ज्या घरातला पेशंट रुग्ण स्वाईन फ्ल्यू पॉझिटिव्ह आहे त्याच्या जो आजूबाजूचा पूर्ण एरिया आहे त्या एरियातलं आपण सर्वेक्षण करत आहोत. जिथेही कुठे आपल्याला त्या एरियामध्ये आयएलएचा पेशंट सापडेल त्याचं पण आपण इमिजिएट कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणून आणि त्या एरियातलं सर्वेक्षण म्हणून आपण त्यांची टेस्टिंग करत आहोत. तर माझं नागरिकांना औरंगाबादवासियांना आव्हान आहे की अजूनही सर्व लोकांनी जरी कोविडचं प्रमाण कमी होत असेल झालेलं आहे तरी पण स्वाईन फ्ल्यूच्या केसेस ह्या निश्चितच वाढता आहेत. तर सर्वांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचा अजूनही तंतोतंत पालन करावं, सर्वांनी मास्क यूज करावा, गर्दीत जाणं टाळावं, वेळोवेळी साबणाने हात धुणं गरजेचं आहे. कारण हे जे इन्फेक्शन आहे ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे आणि एकापासून जसं आज एका घरातले 4 पॉझिटिव्ह आलेले आहेत तर हे इन्फेक्शन हायली स्प्रेडिंग आहे. तर त्या दृष्टीने सर्वांना कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करण्यासाठी महानगरपालिका औरंगाबाद आरोग्य विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे. आत्तापर्यंतचे जे काही हे आहेत महानगरपालिका क्षेत्रात पूर्ण टोटल 33 म्हणजे आजचा रिपोर्ट आत्ता जो आलेला आहे त्याच्या अनुषंगाने 33 पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि जे काही 2 डेथ रिपोर्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये मागच्या 28 तारखेला एक पेशंट रुग्ण ॲडमिट झालेला होता एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. त्याची सेकंड डेला तो म्हणजे क्रिटिकल होता, कोमॉर्बिड होता, त्यांना हायपरटेन्शन, डायबिटीस, थायरॉईड त्या लेडीला होते. तर तो क्रिटिकल कंडिशनमध्ये ॲडमिट झालेला होता. तर तो रुग्ण एक दगावलेला आहे आणि दुसरा एक जे आहे जे की मागच्या 9 तारखेला आपल्याला म्हणजे रिपोर्ट झालेला आहे डेथ, तर ते पण एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 8 ते 10 दिवस पेशंट ॲडमिट होता. ते पण कोमॉर्बिड हायपरटेन्शन, डायबिटीस आणि ISD होतं त्या पेशंटला, तो पेशंट दगावलेला आहे. तर हे कोमॉर्बिड पेशंट आणि अबो 50 इयर्सचे असे 2 पेशंट स्वाईन फ्ल्यूने आत्तापर्यंत रिपोर्ट झालेले आहेत. आज पण एक डेट झाली अशी माहिती मिळते? नाही, ही जी आहे ती मागच्या 2-3 दिवसापूर्वीचीच डेट आहे, ती रिपोर्ट झालेली आहे. आज SBO स्कूल से म्युनिसिपल कॉर्पोरेशन तक पैदल मोर्चा निकालकर शहीद भगत सिंह हॉकर्स की जानिब से रास्ते के ताजिरों पर हमला करने वाले म्युनिसिपल अफसरान के खिलाफ कार्रवाई करने का मुतालबा किया गया. आम्हाला काय नाही भाजीपाल्याचं हे ऐकू देत नाही काय नाही, महानगरपालिकेची गाडी तर आम्हाला जागाच पाहिजे, बाकी काय ते लोक खूप त्रास देते. लगे 2 तारखेला लगे चालूच आहे त्यांचं, कधी कधी येतच राहते गाड्या नेते, परत काही पण आमचं उचलून नेते, काटे नेते. मग आम्हाला धावपळीमध्ये किती परेशानी होती आमची. मनपाचे कर्मचारी येऊन आमच्या हातगाड्या उचलून नेतात, वजन काटा उचलून नेतात आणि आम्हाला म्हणतात इथं धंदा करायचा नाही. आणि संविधानाचा कायदा आहे की पद विक्रेत्याला पदवर विक्री करायचा अधिकार आहे, त्या अधिकाराखाली आम्ही रोडवर धंदा नाही करत, रोडच्या साईडला धंदा करतो आहे. पण हे अधिकारी आरेरावी करतात, आम्हाला धंदा करू नाही देत. तिथं 2-4 दिवस झाले की मनपा पथकाची गाडी येते आणि आमच्या गाड्या उचलून देतात, आमचा माल खाली फेकून देतात, भाजीपाला हजारो रुपयाचं नुकसान होतं. आम्ही कोणाची चोरी करत नाही, आम्ही रोडवर धंदा करून उदरनिर्वाह करतो आणि तो आम्ही पद विक्रेता आहे. आम्ही कोणाची चोरी करत नाही, अधिकारी आरेरावी करतात. औरंगाबाद शहरामध्ये 1 लाखापेक्षा जास्त हातगाडी चालक आहेत जे स्वतःचं पोट भरतात कष्ट करून. मागे आम्ही महानगरपालिकेला निवेदन दिलं होतं की तुम्ही जर आम्हाला कष्ट करू देत नसाल तर चोऱ्या करायचे लायसन द्या. चोऱ्या करायचं लायसन हे देऊ शकत नाही आम्हाला माहिती आहे, परंतु कष्ट देखील करू देत नाही, मेहनत करू देत नाही आणि कष्ट करून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू देत नाहीत. महानगरपालिका थोड्या दिवसानंतर त्यांचा अतिक्रमण हटाव पथक पाठवून या हातगाडीवाल्यांना त्रास देण्याचं काम करते. पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि विनियमन कायदा 2014 प्रमाणे या महानगरपालिकेच्या आयुक्तांची जबाबदारी आहे यांचं रक्षण करण्याची,
परंतु एकीकडे हे कायद्याला मानत नाहीत आणि दुसरीकडे अतिक्रमण हटाव पथक पाठवून यांच्यावर हल्ले करतात। आता SBOA शाळेसमोर पुन्हा एकदा हल्ला झाला। मागे देखील मार्च महिन्यामध्ये हल्ला झाल्यानंतर आम्ही सलग एक महिना पदयात्रा काढल्या होत्या, त्यानंतर ते हल्ले बंद झाले होते। आता परत 2 तारखेला हल्ला झाल्यामुळं आता पुन्हा आम्ही SBOA शाळेपासून रोज 8 किलोमीटर पदयात्रा सुरू आहे आणि जोपर्यंत हे हल्ले बंद होत नाहीत तोपर्यंत या पदयात्रा सुरूच राहतील। यासाठी आमची पदयात्रा आंदोलन आहे। त्याचबरोबर अतिक्रमण विभाग हटावचे जे पथक आहे त्याचे जे अधिकारी आहेत ते कायद्याचं उल्लंघन करतात, सेवा शर्तीचा भंग करतात, म्हणून त्यांना देखील निलंबित करा, या मागणीसाठी देखील आमची पदयात्रा आहे। अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद फिर मुलाकात होंगी। आप देखते रहिए ADN उर्दू न्यूज। अब मस्त मास्क पहना रहे तूने। थैंक यू सर। ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और एक है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। हेलो सलाम है, ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल। मराठवाड़ा यौम नजात के सिलसिले में औरंगाबाद में बरोज इतवार रन फॉर यूनिटी का अहतमाम किया गया है। इसकी इत्तला मरकजी ममलिकत वजीर मालियात डॉक्टर भागवत कराड़ ने दी। 1948 मराठवाड़ा हा निजामाच्या ताब्यातून स्वतंत्र झाला आणि हे आजादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना मराठवाडा, तेलंगणा आणि हैदराबाद राज्यामध्ये 17 सप्टेंबर रोजी आजादी का अमृत महोत्सव साजरा करत आहोत। त्यानिमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदय 17 सप्टेंबरला येऊन सिद्धार्थ गार्डन इथं झेंडावंदन करणार आहे आणि मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी ज्या ज्या स्वतंत्र सैनिकांनी आंदोलन केलं, सत्याग्रह केला, जेलमध्ये गेले, त्यांची आठवण म्हणून आम्ही रन फॉर युनिटी हा कार्यक्रम संभाजीनगर शहरामध्ये घेतो आहे। हा कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुल कारखेडा या ठिकाणी 7:30 वाजता सर्व विद्यार्थी असतील, नागरिक असतील, त्यांनी जमावं असं आम्ही सर्वजण आवाहन करतो आहे। हे 18 तारखेला सकाळी 7:30 वाजता यामध्ये वेगवेगळ्या असोसिएशन, विशेषतः ॲथलेटिक असोसिएशनचे पंकज सगळे असतील, क्रीडाप्रेमी, जिल्हा क्रीडा अधिकारी असतील, माननीय जिल्हाधिकारी, माननीय संयुक्त शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद CEO, महानगरपालिकेचे आयुक्त, सर्व सरकारी यंत्रणेबरोबर सर्व वेगवेगळ्या खाजगी असोसिएशन्स म्हणजे व्यापारी महासंघ असेल, उद्योगाचे CMI असेल, मासिया असेल, सर्वांना आवाहन करून त्याच्यामध्ये शहर के चंद वार्ड्स को पानी फराहम करने वाला हरसुल तालाब लबरेज हो गया है। इस साल ओवरफ्लो हुए तालाब में कई नौजवान खतरनाक तरीके से तैराकी कर रहे हैं। इंतजामिया से इस जानिब तवज्जो देने का मुतालबा किया गया है। महानगर पालिका के सिक्योरिटी गार्डों को यहाँ पर रखना चाहिए ताकि वो सिक्योरिटी गार्ड यहाँ पर लोगों को बोलेंगे कि भाई यहाँ मत खड़े रहो, यहाँ मत आओ। लोग यहाँ पे बहुत सारे लोग पानी में खेल रहे हैं, तिर रहे हैं, छोटे बच्चे हैं, लेकिन कुछ लोग यहाँ पे तिर रहे और यही तालाब है औरंगाबाद शहर का जो कई लोगों की जान लिया भाई। ये तालाब में बहुत ज़्यादा गाल है, जो इंसान डूबने को जाता है तो बहुत मुश्किलों से ऊपर आता है, वरना कभी जो गया तो आया नहीं। इसका इतिहास है, मौत यहाँ पे बहुत मौतें हुई है। मैं मनपा आयुक्त तो हमारे चौधरी साहब को एक विनंती करता हूँ कि शहर के अंदर आप पहले हरसूल में विजिट करिए। आरती नगर मिसारवाडी परिसरातील पुलाचे अपूर्ण काम पूर्ण करावे यासह अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिका प्रशासनासमोर उपोषण सुरू करण्यात आले।
आज औरंगाबाद में आईटेक की जानिब से एहतजाज किया गया और मुतालबा किया गया कि गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व हस्पताल में मुबैना कॉन्ट्रैक्ट मुलाजमों की तनख्वाहों के फ़र्क देने का इनकार करने वाले सरकारी मुलाजमीन के खिलाफ जमहूरी तरीक़ेकार से एहतजाज करने की इजाज़त दी जाए। आम्ही महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आईटक यांनी गेल्या 4-5 वर्षापासून कोविड योद्ध्यांची युनियन बांधलेली आहे। टाळ्या बघितल्या, थाळ्या बघितल्या, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी बघितली, परंतु यांच्या थाळीत काय द्यायला महानगर या ठिकाणी घाटी प्रशासन आरोग्यमंत्री तयार नाही, त्यांच्या हक्काचे कष्टाचा पगार देखील त्यांना वेळेवर द्यायला तयार नाही। आणि आम्ही अत्यंत संयमाने आंदोलन करत आहोत। तुम्ही बघत आहात आज निदर्शनाचा 4th दिवस आहे। सुरुवातीला डॉक्टर कल्याणकर जे अधीक्षक आहेत ते म्हणाले मी नवीन आहे मला वेळ द्या, परत एकदा वेळ द्या, परत एकदा वेळ द्या, तीनदा वेळ दिला, आता एक महिना वेळ देऊन झालेला आहे त्यांना। महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या महिला आणि पुरुष कार्यकर्ते सभासद या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत। आमच्या संयमाचा अंत पाहू नये असं आमचं म्हणणं आहे डीन मॅडमला। आणि आता टक्केवारी किती दिली हे पण सांगा डीन मॅडम, ठेकेदाराकडून किती मिळतात, प्रायव्हेट हॉस्पिटलकडून किती मिळतात, रुग्णांच्या रुग्णांना चिठ्ठ्या देण्यासाठी बाहेर रेफर करण्यासाठी किती मिळतात, याची देखील चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत। 29 सितंबर यौम कल्ब के तौर पर मनाया जाता है। इस सिलसिले में सामाजिक सतह पर कल्बी अमराज के सिलसिले में बेदारी पैदा की जाएंगी, इसकी इत्तला मेडिकवर की जानिब से प्रेस कॉन्फ्रेंस में दी गई। सितंबर महीना जैसा आप सब जानते हैं ये कार्डियक मंथ है, तो मेडिकवर हॉस्पिटल कार्डियक डिपार्टमेंट के द्वारा ये कार्डियक मंथ सेलिब्रेट कर रहा है, जहाँ पे हमारे पेशेंट्स जो प्रीवियसली ऑपरेटेड है उनके थ्रू उनका एक्सपीरियंसेस शेयर करा रहे हैं। जो फर्स्ट टाइम आएंगे पेशेंट उनके लिए फ्री कंसल्टेशन है। एक मैराथन ऑर्गेनाइज किया है 18 तारीख को 6:30 बजे, जहाँ पे हार्ट शेप में पेशेंट्स या पार्टिसिपेंट्स हार्ट शेप में एक वॉक या मैराथन करेंगे फॉर 5 किलोमीटर्स। और आज का जो एक्सपीरियंस था, सारे पेशेंट जो प्रीवियसली ऑपरेटेड हैं वो आए, उन्होंने अपने एक्सपीरियंसेस शेयर किए एंड नाउ दे आर कंफर्टेबल। नाज़रीन, खबरें ख़त्म करने से पहले आइए एक बार फिर नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। वज़ीर आला एकनाथ शिंदे का औरंगाबाद ज़िले के पैठन तालुके का दौरा। शहर में स्वाइन फ्लू के मरीजों की तादाद में इजाफा। और मवेशियों में फैल रहा है लंपी जिल्दी मर्ज। जिला कलेक्टर सुनील चौहान ने जिले में लगाया मवेशियों का लॉकडाउन। तो ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होंगी कुछ और नई खबरों के साथ। तब तक के लिए अपना ख्याल रखें और देखते रहिए एडियन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।